विंझर जिल्हा परिषद शाळेमध्ये भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर परदेशी, प्रमुख पाहुणे लासलगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भास्कर शिंदे, त्याचबरोबर कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, जिल्हा परिषद शाळा विंझूरच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव दरेकर, माता पालक समितीचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. भास्करराव शिंदे यांनी आपल्या मनोगतातून यावेळेस पालकांनी आपल्या पाल्याशी कशी काळजी घ्यावी, लैंगिक शोषण होऊ नये याविषयी जागरूक राहण्याचं आवाहन केलं. शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका शालन कदम आणि ग्रामपंचायत सदस्य आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय व्यवहारे यांनी शाळेला 20,000 रुपये किमतीची साऊंड सिस्टीम भेट म्हणून दिली. त्याचबरोबर कुणाल दराडे यांच्याकडून शाळेसाठी संगणक आणि प्रिंटर देण्यात आलं. शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षक ज्ञानेश्वर सदाशिव दरेकर यांनी शाळेसाठी CCTV देण्याचं कबूल केलं. त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीनं हार्दिक आभार मानण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, ग्रामपालिकेचे सरपंच दरेकर, राजाभाऊ दरेकर, आत्माराम तात्या दरेकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव, पूजा जेवकाले, पोलीस हवालदार वैशाली आल्लट आणि साधना शेलार, मनीषा वाघ, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता कदम, शिक्षिका, विद्यार्थी, पत्रकार, ग्रामस्थ, पालक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत देवरे यांनी केलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंझूर.